मेळगाच्या मुकल्यांनी किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये गगन भरारी. आमदार राजकुमार पटेल मित्रमंडळाकडून स्पर्धकांचं कौतुक करून विजय रॅलीचे. अमरावती जिल्हा प्रतिनिधी राजू भास्करे यांनी घेतलेल्या माहितीनुसार मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी धारणी पंचायत समितीचे माजी सभापती रोहित पटेल यांच्या मार्फत धारणी तालुक्यात मुलींकरिता आत्मनिर्भर प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. आनंदाची बाब अशी की या शिबिरामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थींनी नुकताच चंदीगड येथे पार पडलेल्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये गगनभरारी घेतली असून मोठ्या स्तरावर बक्षिसे पटकावली आहे, ज्यामध्ये ईश्वरी खंडारे हिनं सुवर्ण पदक, प्रार्थना वाघमारे हिनं रौप्य आणि कांस्य पदक, अजय किंडरले सुवर्ण पदक, ओवी चव्हाण सुवर्ण पदक, आकाश ठाकरे रौप्य पदक, माधुरी राठोड आणि खुशी वानगडे रौप्य पदक, भूषण तोटे कांस्य पदक, प्रतिज्ञा थोरात रौप्य पदक असे पदक आपल्या नावे करून मेळघाटचं नाव नावलौकिक केलं आहे. इतकंच नव्हे तर आगामी काही दिवसात होऊ घातलेल्या किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप थायलंड करिता आंतरराष्ट्रीय स्तरावर ईश्वरी खंडारे आणि प्रार्थना वाघमारे हिची निवड करण्यात आली आहे. प्रथमच किक बॉक्सिंग या स्पर्धेमध्ये अतिदुर्गम आणि मागास मानल्या जाणाऱ्या मेळघाटात आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं कौशल्य दाखवतात. जिल्हा परिषद अमरावतीचे माजी उपाध्यक्ष गुड्डू पटेल, रोहित पटेल, प्रकाश घाडगे, आमदारांचे स्वीय सहाय्यक रुपेश भारती, ऋषभ घाडगे, अर्पण मालवीय आणि शेकडो नागरिक उपस्थित होते.